मित्रांनो, बिग बॉसच्या घरात बिग बॉसनेच केलाय मोठा गेम. तर मित्रांनो, बिग बॉसने घरात नॉमिनेशन टास्क घेतला होता, त्यामध्ये दोन जोड्या नॉमिनेट झाल्या होत्या, म्हणजे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामध्ये निक्की, अभिजीत, अंकिता आणि वर्षाताई असे बिग बॉसमधील स्ट्रॉंग सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेशन झाल्यानंतर लगेच बिग बॉसने वोटिंग लाईन बंद केली आहे. त्यावरून मित्रांनो, या आठवड्यात कुठल्याच प्रकारचे इलिमिनेशन होणार नाहीये असं दिसते. आता हे इलिमिनेशन का होणार नाही याचे कारण स्पष्ट आहे. मित्रांनो, हे चारही सदस्य खूप स्ट्रॉंग सदस्य आहेत, त्यामुळे सध्या तरी यातील कुठलाही सदस्य बिग बॉसला घराबाहेर काढायचा नाही. मित्रांनो, सोशल मीडियाचे वोटिंग ट्रेंडनुसार नंबर एकला आहे अंकिता, त्यानंतर अभिजित, नंतर वर्षाताई आणि शेवटी आहे निक्की तांबुळी. असे असले तरी यापैकी कोणीही इलिमिनेट होणार नाही, कारण या चौघांव्यतिरिक्त अन्य कोणीतरी इलिमिनेट व्हावं असं बिग बॉसला वाटत असावं. त्यामुळेच या आठवड्यात वोटिंग लाईन बंद करून कुठल्याही प्रकारचं इव्हिक्शन न घेण्याचा निर्णय बिग बॉसने घेतला आहे. तर हा बिग बॉसचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे कमेंट करून नक्की सांगा.